हेलो स्टूडेंट, वेलकम बैक टू माय चैनल ई बालाजी एंड इट्स मी अविनाश इंगडे। या वीडियो लेक्चर मे अपन डिस्कस करना है डबल फर्टिलाइजेशन का। डिस्कस करना है अपन डबल फर्टिलाइजेशन, क्या है तुम्हारा डबल फर्टिलाइजेशन, ठीक है। डबल फर्टिलाइजेशन, ठीक है, हा कॉन्सेप्ट अपन का करना है, डिस्कस करना है। IMP कॉन्सेप्ट है, फ्रिक्वेंटली याच्यावर क्वेश्चन विचारला जातात, तर लक्षात घ्या की डबल फर्टिलाइजेशन कॉन्सेप्ट काय आहे, ठीक है। डबल म्हणजे दोन होते, सिंपल मीनिंग आहे। मराठीतली मीनिंग सांगायचं म्हटलं की डबल म्हणजे दोन, आणि फर्टिलायझेशन म्हणजे लक्षात ठेवा की युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स। सेपरेटली समजणार आपण काय काय गोष्टी आहेत, तर लक्षात ठेवा डबल फर्टिलायझेशन आहे। डबल तर तुम्हाला माहिती आहे दोन होते, फर्टिलायझेशनचा मीनिंग काय होते लक्षात ठेवा, मेल्स अँड फिमेल्स, मेल्स अँड फिमेल, ठीक आहे। मेल अँड फिमेल्स ज्यावेळेस गॅमेट्स युनियन होतात, काय होतात तुमचे गॅमेट्स, हा शब्द लक्षात ठेवा, गॅमेट्स, मेल गॅमेट्स अँड फिमेल गॅमेट। गॅमेट बनण्याच्या प्रोसेसला आपण सगळं डिस्कस केलेलं आहे पहिल्या चॅप्टरमध्ये, लाईफ प्रोसेसिंग, सॉरी लाईफ प्रोसेसिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट वनमध्ये आपण सेल डिव्हिजन घेतलेलं, त्याच्यामध्ये मेओसिस, मेओसिस प्रोसेसनं गॅमेट फॉर्मेशन होते, ठीक आहे। तर मेल गॅमेट्स अँड फिमेल गॅमेट्सचं ज्यावेळेस युनियन होईल, बेसिकली फ्यूज होईल, ज्या ज्या ठिकाणी मेल गॅमेट्स अँड फिमेल गॅमेट्स इन फ्यूज होतील, या टर्मला आपण फर्टिलायझेशन असे म्हणतात। क्लिअर झालं, एकदम सरळ भाषेमध्ये मी सांगितलं तुम्हाला, ठीक आहे। तर त्याच्या पहिले आपल्याला सेपरेटली समजावं लागेल की मेल काय असते आणि फिमेल काय असते प्लांटमध्ये, कशामध्ये तुम्हाला प्लांटमध्ये, आता कारण की हे जे टर्म्स आहे कशी, जे तुमच्या प्लांटची टर्म आहे की मेल गॅमेट्स काय आणि फिमेल गॅमेट्स काय। आता लक्षात ठेवा की मी डायग्राम काढतो आणि त्या डायग्रामवर तुम्हाला व्यवस्थित लक्षात असलं पाहिजे काय गोष्टी आहेत, ठीक आहे। हे जे डायग्राम काढलेली आहे मी, हे कशी जे तुमच्या पोलन ग्रेनची, ठीक आहे, हे एक्झाइन आणि इंटाइन लेअर राहते, त्याच्यामध्ये व्यवस्थित पाहून घ्या काय येतं, आणि हे याच्या अंदरमध्ये हा जो पोलन ट्यूब्स आहे, हे जे ट्यूब्स आहे, कोणती ट्यूब राहते तुमची, पोलन ट्यूब राहते, ठीक आहे। जास्त लेबलिंग नाही करत मी, कोणती तुमची पोलन ट्यूब, आणि पोलन ट्यूबच्या अंदरमध्ये हे जे दिसतात ना, हे दोन मेल गॅमेट्स राहतात, काय राहतात, मेल गॅमेट्स। लक्षात ठेवा किती राहतात, दोन राहतात, किती राहतात, दोन मेल गॅमेट, कारण की या दोन मेल गॅमेटच्याच भरोशावर डबल फर्टिलायझेशनचा कॉन्सेप्ट होणार आहे तुमचा। डबल इथं दोन आहे ना, तर दोन फर्टिलायझेशन करतील ते, दोन मेल गॅमेट्स आहेत, आणि दोन मेल गॅमेट झाल्यानंतर हे जे स्ट्रक्चर आहे कशाचं, तुमच्या पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर आहे, कसं तुमच्या पोलन ग्रेन। आणि एवढं लक्षात ठेवा की पोलन ग्रेन कुठून बनलेलं आहे, तुमच्या अँथरच्या स्ट्रक्चरपासून बनलेलं आहे। अँथर स्ट्रक्चर कुठे प्रेझेंट होतं, फ्लॉवरवर प्रेझेंट होतं, लक्षात ठेवा। मी तुम्हाला टिपिकल स्ट्रक्चर ऑफ फ्लॉवर पण शिकवलेलं आहे, ते फ्लॉवरची व्यवस्थित पद्धतीनं लेक्चर पाहून घ्या, ते लेक्चर पण मी अपलोड केलेलं आहे, याच्या पहिलंच लेक्चर आहे ते, आणि त्याच्यामध्ये लक्षात ठेवा की अँथर आहे, आणि अँथरपासूनच कशाचं फॉर्मेशन होईल, तुमच्या पोलन ग्रेनचं फॉर्मेशन होणार आहे। क्लिअर झालं इथपर्यंत, म्हणजे तुम्हाला एवढं लक्षात आलं की आपल्याला फर्टिलायझेशन पाहायचं आहे, तर मेलचा पोर्शन आपण क्लिअर केलेला आहे, आता कोणता पोर्शन पाहणार आपण, फिमेलचा पोर्शन, की फिमेल कशा पद्धतीनं, फिमेलचे कोणते स्ट्रक्चर राहतात, ठीक आहे। ज्याला अँड्रोशियम, गायनोशियम, गायनोशियम म्हणजे फिमेल राहते, अँड्रोशियम म्हणजे मेल पार्ट राहते, या सगळ्या गोष्टी मी डिस्कस केलेल्या आहेत। तर आता बघा, डबल फर्टिलायझेशनसाठी डायग्राम व्यवस्थित फॉलो करा, थोडी मोठी डायग्राम काढणार आहे आपण, जेणेकरून तुम्हाला ऑब्झर्वेशन व्यवस्थित भेटलं पाहिजे की काय तुमच्या पुस्तकामध्ये कशा पद्धतीने डायग्राम दिलेले आहेत, ठीक आहे। जास्त स्कॉप झाला, ठीक आहे, हे डायग्राम आहे, एवढी खास निघाली नाही, लक्षातपर्यंत हे डायग्राम आहे, ठीक आहे। डायग्राम आहे तुमची फिमेल पार्टची डायग्राम आहे, याच्यामध्ये लेबलिंग करून टाका, सिंपल गोष्टी आहे, मी तुम्हाला पहिले शिकवलेलं आहे। वरचा जो पार्ट आहे याला काय म्हणतात, स्टिग्मा म्हणतात, काय म्हणतात, स्टिग्मा। क्लिअर झालं इथपर्यंत, कारण की तो स्टिकी राहतो नेचरमध्ये, मी समोर आपल्याला माहितच आहे काय, तर हा जो पोर्शन आहे स्टाईल आहे, याला आपण लेबलिंग करणार नाही, कारण ठीक आहे करून टाकू आपण, काय तुमचं स्टाईल आहे, काय तुमचा स्टाईलचा पोर्शन राहतो हा, जो बेसिकली सपोर्टिव्ह, आणि याच्या अंदरमध्ये मी स्वेल जो पार्ट आहे याला म्हटलं होतं मी ओहरी, काय म्हटलं होतं, ओहरी, ठीक आहे। हे टोटल जे स्ट्रक्चर राहते हे काय झालं, तुमचं ओहरी स्ट्रक्चर राहते, आणि याच्यामध्ये अनाट्रॉपस ओहूल राहतात। आता अनाट्रॉपस ओहूल एकापेक्षा जास्त पण राहू शकतात, तुमच्या पुस्तकामध्ये जे डायग्राम दिलेली आहे ते एकापेक्षा जास्त जी दिलेली आहे, पण एक जे थर्डवाली डायग्राम दिलेली लास्टवाली ते सिंगल आहे, आता आपण सिंगल अनाट्रॉपस ओहूल काढू, कशा पद्धतीनं ओहूल अनाट्रॉपस ओहूल काढल्या जाते, ओहूलचं स्ट्रक्चर कसं काढल्या जाते पाहून घ्या। मिडल मधले जे स्ट्रक्चर राहते याला म्हणतात एम्ब्रियो सॅक, व्यवस्थित फॉलो करा, काय तुमचं एम्ब्रियो सॅक, एम्ब्रियो सॅक म्हणजे वन टाइम समजलं तर तुम्हाला क्लिअरच होऊन जाईल, आणि क्वेश्चन याच्यामध्ये विचारले जाते एम्ब्रियो सॅक। आणि एवढं लक्षात येईल की याच्यामध्ये दोन इंट्युग्युमेंट राहतात, दिसते हे वाली, या इंट्युग्युमेंटला काय म्हणतात, इनर इंट्युग्युमेंट, कारण की ते अंदर आहे, त्यानंतर काय राहते, आउटर इंट्युग्युमेंट, काउन किती बाहेर, ऑब्विसली गोष्ट इनर इंट्युग्युमेंट अँड आउटर इंट्युग्युमेंट, ठीक आहे। लेबलिंग करून टाकू आपण त्याला, हे काय तुमची इनर इंट्युग्युमेंट, काय इंटेग्युमेंट, लक्षात येईपर्यंत, आणि त्यानंतर हे बाहेरची आहे ती काय तुमची आउटर इंटेग्युमेंट, काय तुमची आउटर इंटेग्युमेंट,
लक्षितपर्यंत इनर इंटिग्रमेंट अँड आउटर इंटिग्रमेंट, अंदरची लेअर बाहेरची लेअर. इंटिग्रमेंट म्हणजे बेसिकली काय होते, वॉल. वॉल म्हणजे भिंत होते, प्रोटेक्शन करण्याचं काम आहे ना, सीट कोट फॉर्मेशन होते, त्यानंतर भरपूर आपण पाहणार नंतर. इनर इंटिग्रमेंट मधातला काय झाला तुमचा एम्ब्रियो सॅक, त्याच्या बाहेरचे दोन लेअर आहे, इनर इंटिग्रमेंट अँड आउटर इंटिग्रमेंट. आता बघा की इथं थोडंसा एक मॅजिक आहे, लक्षात ठेवा की कशा पद्धतीनं मॅजिक आहे. एम्ब्रियो सॅक बनवण्याची सिंपल मेथड, तीन खाली तीन वरत मिडलले दोन, अशा पद्धतीने काढायचं. काय मी काय मेथड सांगितली, तीन सेल खाली काढायचे, तीन सेल वरत काढायचे, मिडलले दोन सेल काढायचे. क्लिअर झालं, हे ट्रिक लक्षात ठेवा फक्त. काय ट्रिक आहे, तीन सेल खाली काढणे, तीन सेल वरत काढणे, दोन सेल मधामध्ये काढणे, हे एम्ब्रियो सॅक. आलं लक्षात येईपर्यंत क्लिअर झालं. आता याला काय करू आपण, लेबलिंग करू. ठीक आहे, लेबलिंग बघा. वरचे जे सेल राहतात याला म्हणतात अँटीपोडल सेल. काय झाले ते, अँटीपोडल सेल. क्लिअर झालं इथपर्यंत, कोणते सेल राहतात, अँटीपोडल सेल. क्लिअर झालं. अगेन्स्ट मिडलचा काय राहते, पोलार न्यूक्लिय राहते. काय राहते तुमचा, पोलार न्यूक्लिय. काय राहते, पोलार न्यूक्लिय. पोलार न्यूक्लिय त्याला काय म्हणतात, कारण की त्याच्याकडे दोन न्यूक्लियस प्रेझेंट आहे. पोलार म्हणजे दोन, अलग अलग लक्षात ठेवा, एका दोनपेक्षा म्हणजे एकापेक्षा जास्त आहे. पोलार न्यूक्लिय, दोन न्यूक्लियस त्याच्यामध्ये प्रेझेंट राहतात. आणि हे खालचे याच्यामध्ये थोडंसं लक्षात ठेवा की आजूबाजूचे ते दिसतात ना तुम्हाला, आजूबाजूचे हे दोन्ही पण, हे आणि हे, हे दोन्ही इकडल्या साईडनं लेबलिंग करू आपण. हे जे दोन्ही दिसतात ना याला म्हणतात सिनार्जिट्स. काय म्हणतात, सिनार्जिट्स. लक्षात येईपर्यंत काय म्हणतात, सिनार्जिट सेल्स म्हणतात. क्लिअर झालं इथपर्यंत, काय म्हणतात, सिनार्जिट सेल. आणि हा जो मिडलचा आहे ना, हा हा मिडलचा दिसते तुम्हाला, या मिडलने म्हणतात एग सेल. काय म्हणतात, एग सेल. आणि बेसिकली हा काय तुमचा, फिमेल गॅमेट्स आहे. काय तुमचा, फिमेल गॅमेट्स. क्लिअर झालं इथपर्यंत तुम्हाला, फिमेल गॅमेट्स. ठीक आहे, गॅमेट्स, सॉरी काय स्पेलिंग लिहिलं कडे, फिमेल गॅमेट्स, फिमेल गॅमेट्स. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं काय तुमचं, फिमेल गॅमेट्स. आता ही चुकलो. ठीक आहे, फिमेल गॅमेट म्हणजे क्लिअर झालं तुमचा. मिडलचा काय राहतो तुमचा, फिमेल गॅमेट्स राहते. आजूबाजूचे काय राहतात तुमचे, सिनार्जिट सेल्स राहतात. वरचे अँटीपोडल सेल, पोलार न्यूक्लिया. क्लिअर झालं इथपर्यंत. आता तुम्हाला एवढं तर लक्षात आलं की मेल गॅमेट्स कोणते आहेत आणि फिमेल गॅमेट, मेल गॅमेट्स तो झाला, फिमेल गॅमेट्स हा झाला. क्लिअर झालं इथपर्यंत काय होतं. आता बघा की काय मेकॅनिझम राहते. आता आपल्याला याच्यामध्ये काय करावं लागते, फर्टिलायझेशन करावं लागेल. पण फर्टिलायझेशन करण्याच्या पहिले एक टर्म आपल्याला लक्षात ठेवून आहे, ते आहे तुमची पॉलिनेशन. ठीक आहे, बघा आता पॉलिनेशन काय असते तर पाहून घेऊ आपण. पॉलिनेशनसाठी जागा आहे का आपल्याला, पॉलिनेशनसाठी इथं इथं लिहून टाकू. कोणती टर्म्स आहे आपली, पॉलिनेशन टर्म. काय आपली, पॉलिनेशन. पॉलिनेशन पाहिजे आपल्याला की पॉलिनेशन काय असते. ठीक आहे, सिंपल डेफिनेशन आहे पॉलिनेशनची, त्याच्यामध्ये बायोटिक आणि एबायोटिक एजंट पण पाहणार आहे आपण. थोडं कॉन्सन्ट्रेशन लक्ष द्या. पॉलिनेशन म्हणजे नेमकं काय, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन. डेफिनेशन पहा काय तुमची, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. काय तुमचा, अँथर टू स्टिग्मा, अँथर टू स्टिग्मा. क्लिअर झालं, यालाच आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड, इट इज कॉल्ड पॉलिनेशन, इट इज कॉल्ड पॉलिनेशन. लक्षात येईपर्यंत क्लिअर झालं, यालाच काय म्हणतात, पॉलिनेशन असे म्हणतात. काय म्हटलेलं आहे की आपल्याला ट्रान्सफर करणार आहे, काय ट्रान्सफर करणार आहे आपल्याला, पोलन ग्रेन ट्रान्सफर करणार आहे. कुठून ट्रान्सफर करणार आहे आपल्याला, अँथरपासून तर स्टिग्मापर्यंत. कारण की तुम्हाला माहिती आहे पोलन ग्रेन कुठं फॉर्म होतात, अँथरवर फॉर्म प्रोड्यूस होतात, अँथरवर बनत असतात. आणि कुठं जातात, स्टिग्मावर जातात. ज्या वेळेस मेल गॅमेट्स म्हणजे बेसिकली पोलन ग्रेन किंवा जे की पोलन ग्रेन ते अँथरपासून कुठे जाईन, तुमच्या स्टिग्मावर जाईन, या टर्मला आपण पॉलिनेशन असे म्हणतात. क्लिअर झालं इथपर्यंत, फक्त पोलन ग्रेन ट्रान्सफर करणं आपल्याला कुठं, स्टिग्मावर, या या स्ट्रक्चरला आपण पॉलिनेशन असे म्हणतात. क्लिअर झालं, ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. आता बघा की हे तो याला तर पाया आहे नाही ना, स्ट्रक इथं दिसते तुम्हाला काही, पोलन ग्रेनले पाया दिसतात का, किंवा स्टिग्मा पाया घेऊन म्हणजे आपल्यासारखं जाणार आहे कुठेतरी फिमेल पार्टवर किंवा अनदर याच्यापर्यंत, नाही. मग त्यासाठी काय, काहीतरी एजंट लागतील. तर दोन एजंट लक्षात ठेवा की याले पोलन ग्रेन ट्रान्सफर करण्यासाठी, बघा इथं लिहून देतो मी, पोलन ग्रेन ट्रान्सफर करण्यासाठी, पोलन ग्रेन ट्रान्सफर करण्यासाठी दोन टाईपचे एजंट लागतात. नंबर एक, एक राहते तुमचा बायोटिक एजंट. काय राहते, बायोटिक एजंट. नंबर सेकंड काय राहते तुमचा, ए बायोटिक एजंट. ठीक आहे, काय राहते, बायोटिक एजंट. आणि त्यानंतर ए बायोटिक एजंट. एक्झाम्पल पण पाहून घ्या काय काय गोष्टी आहेत. बायोटिक एजंटमध्ये कोणता आहे तुमचा, बीज. लक्षात ठेवा, जे की इन्सेक्ट सरळ तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, इन्सेक्ट राहतात. काय राहतात, इन्सेक्ट. इन्सेक्टमध्ये लक्षात ठेवायचं बीज, ज्याच्यामध्ये हनी बीज. हनी बीज मोस्ट कॉमन एक्झाम्पल आहे, सगळ्यात जास्त पॉलिनेशन तेच करते, 75%. एबायोटिकमध्ये काय तुमचं, विंड आहे. एबायोटिकमध्ये काय तुमचं, विंड. आणि त्यानंतर काय तुमचं, वॉटर. ठीक आहे, विंड अँड वॉटर म्हणजे पाणी आणि म्हणू शकतो की हवा, हवे थ्रू पण जाऊ शकते. इन्सेक्ट म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे की बी हनी बीजचं काय नेचर राहते, काय स्वभाव राहते, की एका फ्लॉवरवर बसणे, एका फ्लॉवरवरून दुसऱ्या फ्लॉवरवर जाणे, दुसऱ्या फ्लॉवरवरून तिसऱ्या फ्लॉवरला जाणे, आणि तिच्या लेग्सले चिपकून हे पोलन ग्रेन काय करतात,
कुठे जातात अँथर पासून स्टिग्मा पर्यंत जातात. तर हे काय झाले तुमचे एजंट ऑफ पॉलिनेशन किंवा पोलन ग्रेन ट्रान्सफर करणारे, कारण की त्याच्यामध्ये काय होईल तुमचं पॉलिनेशनची प्रोसेस कंप्लीट होईल. ठीक आहे, मग आता बघा काय झालं की या एजंट थ्रू एक तर बायोटिक पकडा, एक तर एबायोटिक पकडा, दोनपैकी एक तर हवे थ्रू नाही तर इन्सेक्ट थ्रू एखादी बीज पकडू आपण, बायोटिक एजंट घेऊ. एखादी हनी बीज आहे, मधमाशी म्हणतो आपण त्याला, मधमाशी एका फ्लावरवर बसली, त्याच्या फ्लावरवर बसून हे जे पोलन ग्रेन आहे तिच्या तिच्या लेग्सले काय झाले स्टिक झाले आणि स्टिकून या स्टिग्मावरती आली, या स्टिग्मावर आली. आणि हा जो स्टिग्मा आहे बेसिकली काय राहतो, स्टिग्माचं काम काय, स्टिकी राहतो. जसंही पोलन ग्रेन येते इथं बघा, पोलन ग्रेन आला आपला अशा पद्धतीने, पोलन ग्रेन आला आणि पोलन ग्रेन आल्यानंतर इथं रेड कलरचा पेन यूज करायचा का, ठीक आहे जाऊ द्या, रेड कलरचा पेन थोडा दूर आहे आपल्याला, टाईम जास्त टाईम नाही आपल्याकडे. ठीक आहे, पोलन ग्रेन आला आणि पोलन ग्रेन आल्यानंतर इथं काय झाला, स्टिक झाला, कुठे झाला, स्टिग्मावर. आणि स्टिग्मावर झाल्यानंतर इथं पोलन पिस्टल इंट्रॅक्शन होऊन हा जो पोलन ग्रेन आहे ज्यावेळेस सिलेक्ट होते तर हा इथं काय करते, एक ट्यूब फॉर्मेशन करते. ठीक आहे, दिसते तुम्हाला ह्या ट्यूब फॉर्म होत आहे. आता या एंडले लक्ष ठेवा, इथं मी लेबलिंग दिलेली, याला काय म्हणतात, मायक्रोफिल एंड म्हणतात. काय म्हणतात, मायक्रोपाईल. काय म्हणतात, मायक्रोपाईल. हा लक्षात येतपर्यंत याले जास्त लेबलिंग होऊन जाईल अशा पद्धतीने केलं मी. ठीक आहे, मायक्रोपाईल. ठीक आहे, तर यानं काय केलं, पोलन ट्यूब फॉर्म केलं आणि पोलन ट्यूब फॉर्म करून कुठं अटॅच झाला, तो मायक्रोफिल एंडले अटॅच झाला. आता बेसिकली मायक्रोपाईल म्हणजे नेमकं काय, इट इज अ नॅरो ओपनिंग ऑफ द ॲनाट्रॉपस ओहुल. ओहुलचं जे नॅरो ओपनिंग आहे, ओहुलच्या अंदरमध्ये एक सेल आहे ना, मग तिकडे जावं लागेल. आता बघा की इथं पोलन ट्यूब फॉर्म झाली. ठीक आहे, हे जे दिसते ना तुम्हाला, हे काय तुमची पोलन ट्यूब्स आहे, याला लेबलिंग करून टाका. हे काय तुमची पोलन ट्यूब, काय तुमचं पोलन ट्यूब, लक्षात येतपर्यंत. आणि पोलन ट्यूबमध्ये किती मेल गॅमेट्स आहेत रे, दोन मेल गॅमेट्स आहे. मी पहिले सांगितलं किती मेल गॅमेट्स होते आपल्याकडे, दोन मेल गॅमेट. ठीक आहे, अशा पद्धतीने मेल गॅमेट्स येतील, मेल गॅमेट्स येता येतात अशा पद्धतीने आले. आणि इथं आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे मिडलमध्ये इथं अटॅच आहे आणि मिडलमध्ये कोणते सेल प्रेझेंट आहे, तुमची एक सेल प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे, एक सेल. आता बघा कसं क्लिअर होऊन जातं तुमचा, एकदम क्लिस्टर क्लिअर. काय झालं, एक सेल प्लस काय झाला तुमचा पोलन ग्रेन, एक सॉरी पोलन ग्रेन म्हटलं, मेल गॅमेट्स. काय झाला तुमचा, मेल गॅमेट्स. ठीक आहे, मेल गॅमेट्स. इथपर्यंत लक्षात आलं काय तुमचा, मेल गॅमेट्स. आता एक सेल हा एक फिमेल गॅमेट्स आहे आणि मेल गॅमेट, मेल गॅमेट्स अँड फिमेल गॅमेट्सचं युनियन म्हणजेच मी काय सांगितलं, फर्टिलायझेशन. आ लक्षात, म्हणजे काय झालं, इथं युनियन ऑफ मेल गॅमेट्स अँड फिमेल गॅमेट, इट इज कॉल्ड ॲज फर्टिलायझेशन. ठीक आहे, हे काय झालं तुमचं, फर्टिलायझेशन झालं. क्लिअर झालं इथपर्यंत फर्टिलायझेशन झालं. आता फर्टिलायझेशन झालं कोणाचं, एका मेल गॅमेटचं. पण पोलन ट्यूबमध्ये किती होते, दोन मेल गॅमेट्स होते, मग दुसऱ्याचं पण दाखवा लागेल ना. तर बघा की दुसरा अशा पद्धतीनं जाऊन हा जो दिसते ना तुम्हाला पोलार न्यूक्लिया, या पोलार न्यूक्लियासोबत काय होतो, तो फ्यूज होतो. लक्षात येतपर्यंत. आणि फ्यूज झाल्यानंतर बघा काय झालं तुमचं, पोलार न्यूक्लिया, काय तुमचं पोलार न्यूक्लिया आहे. आणि त्यानंतर प्लस काय तुमचा, मेल गॅमेट्स. पोलार न्यूक्लिया आणि मेल गॅमेट्स म्हणजे याच्यामध्ये काय होईल, तुमचं फर्टिलायझेशन होईल, सेकंड फर्टिलायझेशन. आणि हे पण काय झालं तुमचं, फर्टिलायझेशन. लक्षात येतपर्यंत फर्टिलायझेशन झालं काय काय, पुन्हा रिवाईज करतो मी. काहीच झालं नाही. काय झालं तुमचं बघा, मेल गॅमेट्स आलं इथून, कोणासोबत फर्टिलाइज केलं सगळ्यात पहिले, एक सेलसोबत. पण आपल्याकडे मेल गॅमेट्स किती होते, दोन. मग दुसऱ्यानं कोणासोबत केलं, तुमच्या पोलार न्यूक्लियासोबत. लक्षात येतपर्यंत, म्हणजे हे झालं फर्स्ट फर्टिलायझेशन आणि हे झालं तुमचं सेकंड फर्टिलायझेशन. लक्षात, इथं किती फर्टिलायझेशन झाले, दोन फर्टिलायझेशन झाले. म्हणून याला काय म्हणतात, डबल फर्टिलायझेशन असे म्हणतात. अलग लक्षात येतपर्यंत, म्हणून त्याला काय म्हणतात, डबल फर्टिलायझेशन. कोणाकोणासोबत होईल, एक सेल अँड मेल गॅमेट्स, अनदर तुमचं पोलार न्यूक्लिया आणि मेल गॅमेट्स, असे दोन पद्धतीचे जे फर्टिलायझेशन होईल त्याला डबल फर्टिलायझेशन असे म्हणतात. क्लिअर झालं इथपर्यंत. ठीक आहे, बघा हा मेल गॅमेट्स आहे, हे फिमेल गॅमेट्स आहे आणि हे पॉलिनेशनची डेफिनेशन आहे. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा इज कॉल्ड ॲज पॉलिनेशन. यालाच आपण काय म्हणतो, पॉलिनेशन असे म्हणतात. आणि पॉलिनेशनचे किती एजंट होते, दोन एजंट. एक होता बायोटिक एजंट, एक्झाम्पल इन्सेक्ट आहे त्याच्यामध्ये हनी बीज. अनदर आहे तुमचं एबायोटिक, ज्याच्यामध्ये विंड अँड वॉटर आहे, जे की हवे थ्रू किंवा तुमच्या वॉटर थ्रू पण पोलन ग्रेन ट्रान्सफर होऊ शकतात. आणि काय करतात ते, फर्टिलायझेशन आणि डबल फर्टिलायझेशनचा मिनिंग करतात. आणि याच्यापासून कशाचं फॉर्मेशन होईल, मग फ्रूटचं फॉर्मेशन होईल. आणि फ्रूटच्या अंदरमध्ये ॲनाट्रॉपस आहे, त्याच्यापासून कशाचं होईल, सीडचं. लक्षात येतपर्यंत. आणि हे इंटिग्रमेंट काय करतील, सीड कोटचं फॉर्मेशन करतील. तर हे व्हेरियस टॉपिक आहे. तर हे झालं तुमचं डबल फर्टिलायझेशन. मी तुम्हाला इझीएस्ट मेथडला सांगितलेलं आहे. जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्याला जरूरत आहे नक्की शेअर करा. आणि अनदर काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट्स पण करू शकता. ठीक आहे, थँक्यू.